माझा फेवरेट कोण से आम्ही हे करतो इंटरव्ह्यूज करतोय आणि अचानक इच मज्जा येऊन जर आमचं प्लॅटफॉर्म घेणार असेल तर आमच्या पोटावर लिटरल लात आहे गही. असं लाऊड लाऊडनेस नको आहे, खूप लाऊड कपडे नका घालू. आय थिंक क्लासी राहणं किंवा क्लासी दिसणं हे फार महत्वाचं आहे. मला ते दिवस आठवतात जेव्हा मी 4 वर्ष घरी बसलो होतो. हॅलो हाय नमस्कार, मी मज्जा गोल अंकिता लोखंडे. महाराष्ट्राचा फेवरेट कोण 2022 सुरू आहे. रेड कार्पेट वर पुष्कर ने एंट्री घेतली. पुष्कर कसं आहे? मस्त मस्त एकदम छान. तू कशी आहेस? छान दिसतोय सर. थँक्यू सो मच. सांगशील लुक बद्दल कोणाला क्रेडिट देशील? माझ्या लुक बद्दल नो, आय एम वेअरिंग आउटफिट बाय जेड ब्लू आणि मी स्वतः स्टाईल केले आहे. सो जेड ब्लू इज माय डिझायनर. खूप मस्त. पण एक अभिनेत्री माझ्याकडे खूप रागाने बघते. ती का रागाने बघते जरा बघूया. Hi, how are you, Isha? I'm good. How are you? Looking very pretty. Thank you so much. छान दिसते. Thank you so much. पण इथे महाराष्ट्राचा फेवरेट कोणचे आम्ही हे करतो इंटरव्ह्यूज करतोय आणि अचानक इच मज्जा येऊन जर आमचं प्लॅटफॉर्म घेणार असेल तर आमच्या पोटावर लिटरल लात आहे गही. मी काय करू? मी पुष्करचा इंटरव्ह्यू नंतर घेऊ का? नाही प्लीज कंटिन्यू. झालं की मी थांबते. अगदीच तिला कॉम्प्लिमेंट द्या. तशी मला कधीही भेटत नाही ईशा. मी कधी तिला सारखं मेसेज करत असतो, कधी भेटायचं आहे, कधी काम करायचं आहे एकत्र, कधी रिप्लाय करत नाही. शी इज व्हेरी बिझी. असं कधीच नाही झालेलं आहे. पण विक्टोरियाला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. आणि तशी तुमची 13 जनला फिल्म येते तशी माझी 20 जनला एक फिल्म येते. ते मी सांगेन लवकरच, मला आता सांगायची परवानगी नाही आहे. पण आय विल लेट यू नो. तर आपण सगळे एकमेकांना सपोर्ट करूया आणि आमचे प्रेक्षक प्लीज तुम्ही पण आम्हाला सपोर्ट करा. आमच्या पोटाचा प्रश्न आहे शेवटी, पोटा पाण्याचा ना, पोटा पाण्याचा प्रश्न आहे. प्लीज त्यामुळे या दोन्ही चित्रपटांना भरपूर प्रतिसाद द्याल अशी तुमच्याकडनं एक अपेक्षा आणि छोटी विनंती. थँक्यू सो मच. कधी करतेस काम माझ्यासोबत? कधी करते सर तुम्ही म्हणाल तेव्हा. ऑन रेकॉर्ड बोललेली मज्जा. यू आर साक्षीदार ऑफ दिस. डेफिनेटली येस. इट विल बी माय प्लेजर. सेम हियर लाईक वाईज. थँक्यू सो मच. येस खूप मस्त. ईशा 2 मिनिट देशील बरं. रेड कार्पेट आहे आणि पुष्कर कधीच असा येत नाही. पुष्कर काहीतरी विचार करून येतो की मी असा मी अशी एंट्री घेणार तशी एंट्री घेणार. मला सांग जर 5 टिप्स द्यायच्या आहेत मुलांना की रेड कार्पेटवर यायचं असेल किंवा कोणत्याही फंक्शनला जायचं असेल तर या 5 टिप्स फॉलो करा. फर्स्टली बी युअर सेल्फ. जस्ट बी युअर सेल्फ. असं लाऊडनेस नको आहे तुमच्या बॉडी लँग्वेजमध्ये. जस्ट बी युअर सेल्फ. आणि स्टाईल आय थिंक इज ऑल अबाउट बिईंग युअर सेल्फ. यु नो खूप लाऊड कपडे नका घालू. आय थिंक क्लासी राहणं किंवा क्लासी दिसणं हे फार महत्वाचं आहे. सो क्लासी राहा. स्मेल गुड बिकॉज वेन यू कम असे आजूबाजू जे तुमचे चाहते आहेत किंवा जे कलिग्स आहेत त्यांनी असं केलं पाहिजे. सो स्मेल गुड. चौथं आय थिंक 3 टिप्स चांगले. आय थिंक दीज आर इनफ ना. सो दीज 3 थिंग्स आर इनफ. आय क्वेश्चन खूप मस्त. 2022 संपते, 23 येते. इट्स मज्जाच्या मार्फत एका व्यक्तीला थँक्यू म्हणायचं आहे 2022 इतकं छान केल्याबद्दल. तर कोणाला म्हणशील? देवाला. आय थँक गॉड. या आणि माझी आई, ती मला नेहमी सपोर्ट करत असते. सो देवाला आणि आईला बिकॉज ह्याही वर्ष जरा बरं गेलं. माझे 4 फिल्म झाल्या आणि मला ते दिवस आठवतात जेव्हा मी 4 वर्ष घरी बसलो होतो. सो यु नो आय थँक गॉड अँड माय मदर फॉर कंटिन्युअसली ब्लेसिंग मी अँड सपोर्टिंग मी. खूप मस्त. पुष्कर विक्टोरियासाठी खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच अँड ऑल द वेरी. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.